शरद पवारांना आजपासून झेड प्लस सुरक्षा पुरवली जाणार आहे. दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्रालयाच्या बैठकीमध्ये सुरक्षेबाबत निर्णय झाला आहे, तर पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच हा निर्णय जाहीर झाला होता, त्यानंतर शरद पवार यांनी स्वतःच नाराजी व्यक्त केलेली होती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आपल्यावर वॉच ठेवण्यासाठी तर ही सुरक्षा दिली जात नाही ना, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आणि माफियाकडून ज्यांना ही सुरक्षा दिली जाते केंद्र सरकारकडून, ते सुरक्षा घेणारे शरद पवार यांनीच यावरून नाराजी व्यक्त केली होती, पण आता त्यांना ही सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती समोर येते. तर दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्रालयाच्या बैठकीमध्ये या सुरक्षेबाबत निर्णय घेण्यात आलाय आणि त्यांना उद्या आजपासूनच झेड प्लस सुरक्षा पुरवली जाणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.